डीपी रोड वरील गेल्या 35 ते 40 वर्षापासून असलेल्या झोपड्या न हटवणे बाबत माननीय मंत्री अन्न नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन रावजी भुजबळ नाशिक जिल्हा व तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. नाशिक महानगरपालिका हद्दीतील पेट्रोल पाटालगत गेल्या 40 वर्षापासून झोपडी वजा घर बांधून राहत असून सदरील ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने डीपी रोडचे काम चालू करावायचे ठरवले असून त्यानुसार नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन आम्हाला झोपडे वजा घरे काढून घेण्याबाबत आम्हाला सांगून गेले आहेत. सबब सादर अर्जाद्वारे आमची विनंती की जी घरे मनपा अतिक्रमण म्हणून काढणार आहे त्यांचा सविस्तर सर्व्हे करण्यात यावा व सर्व्हे अंती नाशिक महानगरपालिकेने अथवा शासनाने आम्हा झोपडीधारकांना पर्यायी राहण्याची व्यवस्था करावी व तदनंतरच झोपड्या हटवाव्यात. शेवटी आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही गरीब असल्याकारणाने तात्काळ आमचे मूल बाळांना घेऊन एवढ्या उन्हात अनात पाण्या पावसात कुठे जाणार. कृपया आमच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक व मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यावेळी बाळासाहेब कर्डक यांनी अधिक माहिती दिली. आज सकाळी पेट्रोल पाटालगत असलेल्या मसोपानगर ओमनगर परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेचं अतिक्रमणचं पथक आलं. गेल्या आठवड्याभरापासून अतिक्रमणचं पथक या दोन्ही झोपडपट्ट्यांमध्ये येतं आहे आणि झोपड्या काढा म्हणून असं सांगतंय. आणि असं सांगितल्यामुळे सदर झोपडपट्टीधारकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण होतं. म्हणजे त्यातल्या त्या काही ज्या वयोवृद्ध महिला होत्या त्यात एक दोन महिलांना तर या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला. आणि आजही सकाळी पुन्हा अतिक्रमण त्या ठिकाणी आलेलं होतं. अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणाहून डीपी रोड जातो आहे, तुम्ही तुमच्या झोपड्या काढून घ्या, नाहीतर आम्ही पोलीस फोर्स आणून तुम्हाला चमत्या झोपड्या काढू, तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. अशा स्वरूपाचं गेल्या आठवड्याभरापासून या संपूर्ण दोन्ही वस्त्यांवरती एक मोठ्या स्वरूपाचं संकट येऊ घातलेलं होतं. आज समस्त झोपडपट्टीधारक मोहन तांबे व त्यांचे सगळे सहकारी आम्ही सर्वांनी आदरणीय पालकमंत्री भुजबळसाहेब यांची भेट घेतली. भेट घेऊन या झोपडपट्टीधारकांवरती जो काही प्रसंग गुजरलेला होता याची इत्यंभूत माहिती आदरणीय साहेबांना दिली. साहेबांनी तात्काळ महानगरपालिकेचे आयुक्त यांना फोन केला आणि या सदर झोपडपट्टीधारकांना एकतर शासकीय योजनेतून प्रथम घर द्यावं, नंतरच त्या ठिकाणी डीपी रोडचा प्लॅन करावा अशा स्वरूपाच्या सूचना आदरणीय पालकमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आम्ही सर्व झोपडपट्टीधारक आदरणीय साहेबांचे खूप खूप ऋणी आहोत. यावेळी शांताराम कडाळे, विशाल तांबे, रमेश तांबे, लक्ष्मण शिंदे, नागराज शिंदे, मोहन तांबे, विशाल तांबे, रोशन तांबे, चित्रा शिंदे, शिभा शिंदे, सुरेश तांबे, विकी तांबे, राहुल तांबे, नितीन तांबे, तानाजी शिंदे, रामदास शिंदे, नाना शिंदे, लक्ष्मण शिंदे, आकाश जाधव, रोशन तांबे, रोहन तांबे, प्रमोद भट, रमेश तांबे, रामदास शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.